ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. गुड मॉर्निंग, नमस्कार. मी गौरी, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. घेऊयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न अभियानास काल 2020 शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. जागतिक भूक आणि अन्न सुरक्षेचा प्रश्न हाताळण्यास या संस्थेने मोलाची भूमिका पार पाडली असून 10 कोटी पोटांची भूक भागविणाऱ्या या अभियानाचे योगदान सर्वात महत्त्वपूर्ण ठरल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ कल्याण हायवेवर अंबरनाथ मटका चौक परिसरात रात्रीच्या अंधारात एका ट्रक चालकाला लुटून पळून जात असलेल्या 2 भामट्यांना अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली DB पोलीस पथकाने जीवाची पर्वा न करता मोठ्या शिताफीने अटक केली आहे. गणेश कांबळे व गौतम झा असे त्या 2 आरोपींचे नाव असून पोलिसांनी त्यांच्याकडून 2 मोबाईल जप्त केले आहेत. ST महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विभागीय कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन केले. कामगारांचे देय होणारे वेतन थकबाकीसह देण्यात यावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. कामगारांचे जुलै ऑगस्ट या 2 महिन्यांच्या थकीत वेतन, सप्टेंबरचे न झालेले वेतन असे 3 महिन्यांचा कालावधी संपूनही वेतन अद्याप मिळालेले नसल्यामुळे कामगारांना त्वरित वेतन मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्याची प्रमुख मागणी म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्याचे वेतन न अदा केल्यामुळे आम्ही प्रशासनाला 1 दिवशी आत्मक्लेश उपोषण करण्याची नोटीस दिली होती. परंतु त्या अनुषंगाने माहे जुलैचे थकीत वेतन 1 महिन्याचे देण्यात आलेले असल्यामुळे व माहे ऑगस्ट व सप्टेंबरचे वेतन अद्यापही प्रलंबित असल्यामुळे ते तात्काळ अदा करून पुढील महिन्याचे देय वेतन देय तारखेलाच व्हावे यासाठी आम्ही 1 दिवशी आत्मक्लेश उपोषणाला राप विभागीय कार्यालय अकोला येथे उपस्थित बसलेलो आहोत. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर महानगरपालिकेच्या कर्मचारी सहकारी पतपेढीतील सर्व सदस्यांना त्वरित चालू वर्षाचे व्याज देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईक कर्मचारी कल्याण महासंघाचे उल्हासनगर तालुका अध्यक्ष दीपक मांडविया व उपाध्यक्ष रवी कारोतिया यांनी सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईक कर्मचारी संघटनेच्या वतीने उल्हास महानगरपालिका सहकारी कर्मचारी पतपेढी जी आहे तर त्यांचे सदस्य जे आहेत त्यांना अद्यापपर्यंत काही व्याज देण्यात आलेले नाही. तर जून महिन्यात वार्षिक व्याज देण्यात येतं, पण सध्या ही परिस्थिती बघून देण्यात आलेली नाही. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील 22 महत्त्वपूर्ण रेल्वे गाड्या तात्काळ सुरू करण्याची मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. आमदार लोणीकर यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नांदेडचे व्यवस्थापक यांच्याकडे प्रस्तावाद्वारे मागणी केली आहे. माननीय आमदार पियुष गोयल साहेब, रेल्वे मंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, राज्याचे कर्तव्य दक्ष विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, नांदेड दक्षिण मध्य रेल्वेचे व्यवस्थापक यांच्याकडे मी प्रस्ताव दिला आहे, मागणी केली आहे की राज्यातल्या आणि मराठवाड्यातल्या जनतेच्या दृष्टीनं आमच्या 22 रेल्वे सुरू करणं खूप आवश्यक आहे. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये छोटासा ब्रेक घेतो, मात्र कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत. वळूयात पुढच्या बातम्यांकडे. औरंगाबाद वाळूज MIDC परिसरात असलेल्या तिरंगा चौकातील हॉटेल चालकाला गंडा घालून 1 बुलेट, 5 मोबाईल व रोख 10,000 असा जवळपास 95,000 ऐवज लांबवणाऱ्या वेटर विरोधात MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय घेरडे हे करीत आहेत. उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील अनुसूचित जातीमधील मुलीवर अमानवी बलात्कार करून तिचा निर्घुणपणे खून करण्यात आला आणि तेथील सरकारने या घटनेची चौकशी न करता उलट त्या पीडितेच्या कुटुंबाला वेटीस धरत आहे आणि त्याही पेक्षा हाथरसमधील पोलिसांकडून त्या पीडितेस पेट्रोल टाकून जाळण्यात आले. ही अतिशय निंदनीय घटना आहे. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करून तात्काळ फाशी द्यावी या मागणीसाठी लातूरमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे मुंडन करून आंदोलन करण्यात आले. दलित युवतीवर जो अत्याचार झालेला आहे, 4 नराधमांनी
बलात्कार केलेला आहे आणि तो बलात्कार दडपण्यासाठी योगी सरकार प्रयत्न करत आहे। एवढंच नाही की जिवंत असताना तिच्यावर अन्याय अत्याचार झाला आणि तिचा मृत्यू झाल्याच्या नंतर देखील पेट्रोल टाकून योगी पोलिसांनी विल्हेवाट तिच्या शवाची लावलेली आहे, शव कुटुंबाच्या स्वाधीन न करता। ही अतिशय निंदनीय अमानुष अशा पद्धतीची बाब आहे। याचा अर्थ असा आहे की यूपीमध्ये जंगल राज सध्या चालू आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आणि कायद्याच्या राज्याचा संविधानाचा पुरस्कार करण्यासाठी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आज इथं रिपब्लिकन सेनेच्या वतीनं जिल्हाध्यक्ष रामभाऊ कोरडे यांच्या नेतृत्वात माझ्या उपस्थितीत आणि सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं आम्ही इथं मुंडण आंदोलन करून निदर्शनं व्यक्त केलेली आहेत। हिंगोलीमध्ये अतिक्रमण हटवण्याच्या कामात नगरपरिषद कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सर्व नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे। हिंगोली शहरातील भाजी मंडई भागात नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे पथक अतिक्रमण हटवताना काही अज्ञात फळ विक्रेत्यांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली, त्यामुळे जोपर्यंत आरोपींना तात्काळ अटक करण्यात येत नाही तोपर्यंत नगरपरिषदेचा कोणताही कर्मचारी कामावर रुजू होणार नाही असा पवित्रा नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी घेतलाय। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामधील चिंचोली गावांतर्गत येणाऱ्या धनगरवाडी शिवारात जुन्या शेतीच्या वादातून व बकरी चारण्याच्या तत्कालीन कारणावरून जोशी व मिसाळ कुटुंबियात वाद झाला होता। या झालेल्या वादातून जखमी झालेल्या एका इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। दिलेल्या फिर्यादीवरून कलम 307, 143, 147, 148 नुसार मिसाळ कुटुंबातील 7 आरोपींविरुद्ध हसनबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून 6 आरोपींना अटक केली आहे, तर 1 आरोपी जखमी असून त्यावर जालन्यातील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असल्याने अटक केली नाही। अटक केलेल्या 6 आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 11 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपींना कठोरात कठोर कारवाई होईल त्या दृष्टीने तपास सुरू आहे। दिनांक 4/10/2020 रोजी संध्याकाळी 5:30 दरम्यान चिंचोली येथील धनगरवाडी म्हणून शिवार आहे, त्या शिवारामध्ये जोशी कुटुंब आणि मिसाळ कुटुंब याच्यात जुन्या शेतीच्या वादावरून आणि जे तत्कालीन कारण होतं बकऱ्या चारण्याचं, त्या बकऱ्या चारण्याच्या कारणावरून वाद झाला होता। त्यावरून दिलेल्या फिर्यादीवरून जे जोशी कुटुंबाचे जे तक्रारदार आहे, तक्रारदार दिलेल्या तक्रारीवरून आपण पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कलम 307, 143, 147, 148 असे रॉयटचे कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्हा दाखल करून त्यात आरोपी जे आहेत, आरोपी तत्काळ अटक केलेले आहेत। यवतमाळ येथील आदिवासी नेते मडावी हे गेल्या 40 वर्षांपासून फुले शाहू आंबेडकर विचारधारेशी जुडलेले आहेत। सामाजिक, राजकीय व कला क्षेत्रात त्यांची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे। ते लेखक, कवी, नाटककार, दिग्दर्शक असे अष्टपैलू व्यक्तिमत्व आदिवासी समाजाला लाभले आहे। दशरथ मडावी यांचा परंपरा असलेला 45 आदिवासी जमातीचा सखोल अभ्यास असून त्यांचे समाजाशी जिव्हाळ्याचे नाते आहे। अशा थोर नेत्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसेच महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याबाबत विचार करून दशरथ मडावी यांना विधान परिषदेवर घ्यावे अशी मागणी बुलढाणा जिल्ह्याचे आदिवासी नेते तथा बिरसा क्रांती दलाचे जिल्हा अध्यक्ष भगवानराव कोकाटे यांनी केली आहे। याबाबत मुख्यमंत्री आदिवासी बांधवांना न्याय देतील अशा भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केल्या। आमच्या आदिवासी बिरसा दल संघटनेचे महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष माननीय दशरथ मडावी यांनी गेल्या 40 वर्षापासून महाराष्ट्रभर आदिवासींच्या मेळावे जनजागृती करणे असे कार्यक्रम घेतले। त्यांना राजकीय, सामाजिक, कला क्षेत्रात दिग्दर्शक, नाट्य अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचे कामे केली आहेत। यासह गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची, तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री। Good morning Sahyadri Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publications।